अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शिखर बँकेशी कुठलाही संबंध नसताना त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज जामनेर शहर बंद ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रस्ता रोको करण्यासाठी रस्त्यांवर टायर जाळण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे पेटवलेले टायर विझवण्यात आले आहेत। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दैवत संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर या सरकारने जो राजकीय आकसापोटी जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची जे सैनिक असतील, जी राष्ट्रवादीमध्ये जनता असेल, सर्व या संतप्त झालेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी लोकशाही आहे किंवा नाही अशी शंका आता या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। या प्रकरणामध्ये खरं तर आदरणीय पवार साहेबांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या सरकारने त्यांना अटक करण्यासाठीचं षडयंत्र रचलेलं आहे। खरं पाहता जे महाराष्ट्रामध्ये महाजनादेश यात्रा भारतीय जनता पार्टीने जी काढलेली आहे, त्या यात्रेला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गालबोट लागलेला आहे। या यात्रेला विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, मुली असतील, महिला असतील, शेतकरी असतील, या सर्वांनीच महाजनादेश यात्रेला या ठिकाणी विरोध केलेला आहे, या यात्रेचा निषेध केलेला आहे। परंतु शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या ठिकाणी जेव्हा काढली, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं असताना एक खूप मोठा जनतेचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शिवस्वराज्य यात्रेला मिळालेला आहे। हे पाहून या महाराष्ट्र सरकारची पायाखालची वाळू सरकण्याचा सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे। म्हणून या सरकारने दसका घेऊन आमचे दैवत आदरणीय पवार साहेबांवर हे षडयंत्र रचून ईडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आणि मित्रपक्षांच्या वतीने जामनेर तालुक्यामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे असा प्रकारचं आव्हान आम्ही काल या जामनेर तालुक्यामध्ये केलेलं होतं। जामनेर तालुक्यातील नेरी शहर असेल, जामनेर शहर असेल, फत्तेपूर शहर असेल, पौर शहर असेल, सर्व शहरांमध्ये शेंदुर्णी शहर असेल, सर्व शहरांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। या आजचा बंद हा म्हणजे ऐतिहासिक बंद असा आहे किंवा ज्या लोकशाहीला मारक असलेलं जे काम चाललं आहे, पवारसाहेब म्हणजे अतिशय जाणता राजा म्हटला गेला त्या माणसाला, आणि त्यांच्यावर असे खोटे नाटे आरोप जे केले जात आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। हे शासन म्हणजे घाबरलेलं शासन आहे। जर या शासनाला त्यांच्या कामावर जर विश्वास असेल तर त्यांनी या चुकीच्या पद्धतीने जाऊ नये। जर त्यांना लोकशाही पद्धत जर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना लढा पाहिजे। त्यांना लोकशाही म्हणजे लोकशाही संपूर्णच आणण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे। यांना आमचं खुलं आव्हान आहे की हे जे चाललं आहे तर तुम्हाला जर तुमच्या कामावर विश्वास असेल तर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे। हे विंग न घेता आणि हे जे चाललं आहे की कोणाही खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे हे अतिशय चुकीची पद्धत आहे। या लोकांना चाहिलं नाही। आज आम्हाला जामनेर शहर असेल, जामनेर शेंदुर्णी असेल, पौर असेल, आणि आम्ही सगळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांनी जे सहकार्य केलं आणि जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला
त्याबद्दल व्यापाऱ्यांनी त्यांचे आम्ही आभार मानतो, धन्यवाद घेतो, एवढं बोलून माझ्या दिवशी संपवतो. आदरणीय पवार साहेबां वरचा गुन्हा दाखल झाला. आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, महाराष्ट्र नव्हे पूर्ण देशाचे नेते आहेत. आदरणीय पवार साहेबांबद्दल माननीय विरोधी पक्षनेते माजी खडसे साहेब यांनी या संदर्भात विधानसभेत प्रस्ताव मांडला होता, तो प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये पवार साहेबांचं नाव कुठेही नव्हतं. पवार साहेब हे शिखर बँकेवर कधीही नव्हते, ते संचालक पण नव्हते. पण पवार पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आदरणीय पवार साहेबांना कसं थांबवता येईल, या सगळ्यांना कसं थांबवता येईल आणि आपण निवडणूक कशी सोप्या पद्धतीने जिंकू, हा एक षड्यंत्र आहे. ईडी झाली वेडी हे खरोखर योग्य आहे आणि आदरणीय पवार साहेबांना थांबवण्यासाठी आज हे हिटलरशाही वापरत आहे. आणि हिटलरशाही राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही कधी थोपू हे होऊ देणार नाही, त्यांना थोपेल. आणि आदरणीय पवार साहेबांना कुठंही कुठलंही गौरवलं जाणार नाही आणि संपूर्ण सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांची जी सेना आज त्यांनी निर्माण केलेली आहे पूर्ण भारतात, ती पूर्ण ताकदीनिशी पवार साहेबांच्या पाठीशी आहे. आणि पवार साहेबांचा नेता या देशात होणं नाही म्हणून हा एक षडयंत्र आहे. पवार साहेबांबद्दल काल गडकरी साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेब या गुन्ह्यामध्ये नाहीच. तरी आज देशाचे नेते, पक्षाचे अध्यक्ष गडकरी साहेब जर सांगतायत, पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते जर सांगतायत की पवार साहेबांचा रोल कुठेच नाही, दादांचा रोल कुठेच नाही, तरी हे सरकार आज हुकुमशाही अवलंबत आहे आणि हुकुमशाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हाणून पाडेल, त्यांचा जाहीर निषेध करेल. आणि आपण सगळ्यांनी आज मदत केली त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. साहेब हे शेतकऱ्यांचे राजे आहे, ज्यांनी सर्वात सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत केली होती. या शरद पवार साहेबांचा पक्षातून वेगवेगळ्या ईडीच्या कारणाने च्या धमक्या दाखवून वेगवेगळे आमदार फोडल्यानंतरसुद्धा पवार साहेबांचा झंझावात जोरात चालू आहे आणि हे बघून सरकारच्या पायाखालची माती सरकली आणि त्या सरकारने शेवटी पवार साहेबांवर शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचा गुन्हा दाखल केला. 4 दिवसापासून टीव्हीवर बातम्या चालू होत्या की पवार साहेबांवर गुन्हा दाखल केला, पवार साहेबांना लवकरच अटक होणार आहे. परंतु मित्रांनो, त्या बँकेचे शिखर बँकेचे पवार साहेब हे साधे सभासदही नाही. सभासद नसतानासुद्धा जर तुम्ही ईडीचा वापर करताय तर याचा अर्थ तुम्ही सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर करत आहे. जर तुम्हाला सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आहे, ईडीचे गुन्हे दाखल करायचे आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे भ्रष्टाचारी आमदार तुम्ही भाजप सेनेमध्ये घेतले आणि तुमच्या स्टेजवर बसवले, त्यांच्यावर अगोदर तुम्ही गुन्हे दाखल करा. शिवस्मारकाचा घोटाळा आहे, फडणवीस साहेबांवर पहिला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. चिक्की घोटाळा आहे, असंख्य घोटाळे आहे. ईडीचं जे काम आहे हे म्हणजे निरपेक्ष असलं पाहिजे. पक्ष कुठलाही असो, भ्रष्टाचार कुठलाही असो, भ्रष्टाचारी कुठलाही असो, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. फक्त विरोधातल्या लोकांवर कारवाई करणे चुकीचं आहे. तुम्हाला सत्तेतले लोक दिसत नाही का कारवाई करताना? परंतु सर्व कार्यकर्ते हे पवार साहेबांसोबत आहे. पवार साहेब तुम्हाला किती पवार साहेबांना कितीही धमक्या दिल्या आणि कितीही मध्ये टाकायच्या घोषणा केल्या तरी पवार साहेब हे एक असे महावृक्ष आहे जे नवीन पालवीला जन्म घालतील आणि आमच्यासारखे तरुण जास्तीत जास्त या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होते हे त्याचंच एक रूपांतर आहे. परंतु एक सांगू शकतो मित्रांनो, या लढ्यामध्ये जरी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या जे लोक सामील आहेत त्यांना सांगू इच्छितो की हे सरकार फक्त दडपशाहीचं सरकार आहे. आपण सर्वांनी पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर राष्ट्रवादीच्या पक्षाला पाठिंबा असला पाहिजे. या आजच्या बंदला सर्व व्यापारी वर्गांनी, सर्व शहरांनी, सर्व शाळांनी सहकार्य केलं, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सर्व पक्षांतर्फे मी सर्वांचे आभार मानतो. परवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार साहेबांवर ते कोणत्याही बँकेत, सहकारी बँकेत डायरेक्टर नसताना त्यांच्यावर शिखर बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप दाखवून ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पहिले तर मी ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो आहे की त्यांना आज आपले समजायला लागले की आज आपल्या पायाखालची वाळू घसरते, तर त्यामुळे पवार साहेबांना जसं राज ठाकरेने शांत करण्याचा प्रयत्न केला तसं पवार साहेबही शांत होतील असं गृहित धरून त्यांनी हा ईडीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु त्यांना माहिती नाही आहे पवार साहेब काय चीज आहे. पवार म्हणजे ही पावर आहे आणि आम्ही फक्त महाराष्ट्रातील जनतेला व फडणवीस सरकारला एकच सांगू इच्छितो की आमच्या देव्हाऱ्यात हात घालण्याचा प्रयत्न करू नका. जर आमच्या विठ्ठलाला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पूर्ण महाराष्ट्र जळवल्याशिवाय राहणार नाही. एवढे पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.